मी कविता, स्टार रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण समोसा रगडा ही रेसिपी पाहणार आहोत. समोसा रगडा ही तयार करण्यासाठी मी एक वाटी हरभरे घेतलेले आहे, चणे घेतलेले आहे, हे पांढरे चणे घेतलेले आहे. हे मी 14 ते 15 तास व्यवस्थित अशी भिजवून घेतलेले आहे. त्यानंतर एक बटाटा घालणार आहोत, त्यानंतर हळद आणि मीठ एवढं सर्व साहित्य आपण यासाठी वापरणार आहोत. आता मी हरभरे स्वच्छ धुवून घेणार आहे, हे चणे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरमध्ये बटाटा टाकून हळद मीठ टाकून शिजवून घेणार आहोत. आता समोसा रगडा तयार करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकणार आहे. या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत. जिरं व्यवस्थित तळल्यानंतर आपण यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. आता हा कांदा आपण व्यवस्थित लालसर रंगावर परतून घेणार आहोत. हा कांदा परतवेपर्यंत आपण हा अधूनमधून हळवत राहणार आहोत. तोपर्यंत आपण हे जे चणे आहे ते शिजवून घेतलेले आहे, अतिशय आपण 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहे. यासाठी आपण मापातच पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी वापरलेलं नाही. त्याचबरोबर आपण हे बटाटे देखील त्यामध्ये टाकले होते, हे देखील आपण शिजवून घेतलेले आहे. आपण हे जे पांढरे चणे घेतले होते ते व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आपण ते घट्टसर व्हावं यासाठी आपण हे थोडे मॅश करून घेतलेले आहे. त्याचबरोबर बटाटा देखील आपण मॅश करून घेतलेला आहे. कांदा आपला व्यवस्थित तळून झालेला आहे. आता यामध्येच आपण आलं लसूणची पेस्ट केलेली आहे, ती पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत. आता हे थोडं तेलामध्ये तळून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये जे टोमॅटो कापून घेतलेला आहे तो टोमॅटो टाकणार आहोत. आता हा टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपण परतवीत राहणार आहोत. हे पहा, आपला टोमॅटो हे व्यवस्थित परतून झालेला आहे. आपण ते थोडं मॅश पण केलेलं आहे. आता यामध्येच आपण आता गॅसचा फ्लेम हा कमी करणार आहोत. आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. आता मी छोले मसाला वापरला आहे, तुम्ही याऐवजी 1 चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल. त्यानंतर हळद टाकणार आहोत थोडी. आता आपण ही सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता यामध्ये आपण हे जे मॅश केलेले छोले आहेत ते टाकणार आहोत. त्यानंतर जे बटाटे केलेले आहे मॅश ते पण टाकणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे 5 मिनिटं परतवणार आहोत. हे पहा, आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटं हे परतून देखील घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण पाणी टाकणार आहोत. आपण जास्त पातळ ही करणार नाही, घट्टसर होईल या पद्धतीने थोडंच पाणी वापरणार आहोत. हे पहा, जास्त पातळही झालेलं नाही आहे आणि जास्त कोरडं पण झालेलं नाही आहे, घट्टसर आपण केलेलं आहे.
आणि छोले आपण सगट न वापरता मॅश केल्यामुळे ते व्यवस्थित असं घट्टसर बनतं. आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आपण छोले शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता आपण थोडंच मीठ वापरणार आहोत. त्यानंतर आपण चाट मसाला देखील टाकणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. समोसे मी हे विकतच आणलेले आहे. आता तुम्ही हवं तर समोसे यामध्ये देखील टाकू शकता किंवा डिशमध्ये जेव्हा आपण रगडा काढतो त्यावेळेस देखील टाकू शकता. आता मी हे लगेच नाश्त्यासाठी वापरणार आहे त्यामुळे मी समोसे हे यामध्येच टाकणार आहे. आता मी यामध्ये समोसे टाकणार आहे. छान अशी टेस्ट येते त्यामधल्या चटणीमुळे या रगड्याला आपल्या. त्यामुळे मी समोसे टाकताना यामध्येच टाकणार आहे. या समोस्याचं चटणीमुळे देखील रगडा छान लागतो त्यामुळे समोसे टाकताना मी यातच टाकत आहे. तुम्ही प्लेटमध्ये डिशमध्ये जेव्हा रगडा काढणार आहात त्यावेळेस देखील हा समोसे टाकू शकता. हे पहा अतिशय घट्टसर असा आपला रगडा तयार होत आहे. आता आपण यावर कच्ची कोथिंबीर टाकणार आहोत. आणि 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. कमी गॅसवर ठेवणार आहोत. हे पहा 5 मिनटं झालेली आहे. आता आपण यावरील झाकण काढून घेणार आहोत. अतिशय सुंदर असा आपल्या रगड्याचा वास येत आहे. चाट मसाल्यामुळे हा रगडा अतिशय सुंदर लागतो. आता आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. आता आपण हा रगडा एका डिशमध्ये सर्व करणार आहोत. हे पहा अतिशय मीडियम असा आपण ठेवलेला आहे. जास्त घट्टही केलेलं नाही आणि जास्त पातळ देखील केलेलं नाही आहे. तुम्ही हवं तर असा जेव्हा डिशमध्ये आपण रगडा काढतो त्यावेळी देखील समोसे टाकू शकतात. परंतु मला असे शिजवतानाच आवडतात त्यामुळे मी शिजवतानाच टाकलेले आहे. आता यावर आपण जी आंबट गोड चटणी तयार केलेली आहे मी ती टाकणार आहोत. त्यानंतर शेव टाकणार आहे. यावरच आपण हा बारीक चिरलेला कांदा अतिशय सुंदर असा आपल्या याचा वास येत आहे रगड्याचा. त्यानंतर टोमॅटो टाकणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत. त्यानंतर मी वरून थोडा चाट मसाला टाकणार आहे. तुम्ही दहीही देखील वापरू शकता. अशा पद्धतीने आपली रगडा समोसा रगडा ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबसोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.